उद्धव साहेब सुद्धा अप्पांशी बोललेले आहेतच, आणि साहजिकच आहे त्यांचं बोलण्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं ते मी काय ऐकलेलं नाही आहे, परंतु एक आपुलकीची भावना दोघांमध्ये आहे आणि ती कुठे कमी झालेली नाही आहे. बोलणं करून दिले का आपण का? नाही, आज झालेलंच आहे बोलणं. अरे मी तुम्हाला बोललो ना का, मी माझ्या सगळ्या सिनियर सहकाऱ्यांची बोल, माझं आदरणीय पवारसाहेब, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी, त्यांच्याशी बोलणं झालं. चांगलं आहे ना, बोलणं असायलाच पाहिजे, डायलॉग असायलाच पाहिजे. सिनियर नेते आहेत, म्हणजे पवारसाहेब तर सिनियर नेते आहेत, उद्धवजी यांच्याकडे राज्याचा धुरा आहे, म्हणजे कुटुंबप्रमुख राज्याचे जे असतात तो रोल त्यांचा आहे, त्यांनी सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. आणि त्या हिशोबाने मी माझ्या अपेक्षा व्यक्त केल्या, त्यांनी त्यांच्या हिशोबाने सांगितलं का जे काय आहेत बरेचसे प्रश्न हे समोरासमोर बसून मिटू शकतात. ह्याप्रमाणेची चर्चा झाली, ज्यावेळी बसू फोनवर तर डिटेलमध्ये कोणीही माणूस, कोणताही व्यक्ती चर्चा करू शकत नाही डिटेल, का आपण बसून भविष्यामध्ये काय करायचं, काय अपेक्षा आहेत आमच्या क्षेत्राच्या, काय अपेक्षा असतील जिल्ह्याच्या, काय अपेक्षा असतील लोकांच्या, काय अपेक्षा असतील, त्या दृष्टीने चर्चा होती. आपा एक दिवस फक्त मतदानाला उरलेला आहे राज्यसभेच्या, आज तुमचं महत्त्वाच्या नेत्यांसोबत पवारसाहेब असतील का उद्धवसाहेब असतील यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे. तुम्ही म्हणजे 4 दिवसापासून सांगताय की माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी मी महत्त्वाचे प्रश्न सांगणार, असे कुठले महत्त्वाचे प्रश्न होते? बघा, मी बोललेलो आहे जिल्ह्याच्या दृष्टीने. प्रश्न काय असतो का, आपला आदिवासी जिल्हा आहे, आपल्या इकडे आदिवासी बहुसंख्य आहेत, मच्छीमार संपूर्ण किनारपट्टी जी आहे ती मच्छीमारांची आहे, आणखीन हा जो रेल्वेला लागून असलेला भाग आहे तो नव्याने बाहेरून येणारी लोकं वगैरे, म्हणजे शहरीकरण होते. आज 7-8 लाख लोकं डेली आपल्या इकडून मुंबई, ठाणा, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, गुजरात, म्हणजे वापी बिपी ह्या GIDC मध्ये रस्त्यांनी ट्रेननी प्रवास करणारे आहेत, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, मच्छीमारांचे वेगळे, आदिवास्यांचे वेगळे, इकडे आपले विजेचे असतील, पाण्याचे असतील, रस्त्याचे असतील, ट्रान्सपोर्टेशन असेल, हेल्थ आहेत, हे सगळे पाईपलाईनमध्ये जे असतात ते पर्टिक्युलर एखादं काम काही माझं अडकलं, ज्यावेळी तुम्ही बऱ्याच वेळी बोलतात का विलासरावांच्या वेळी तुम्ही एका मतान करता पाण्याची स्कीम पाडली, प्रत्येक वेळी एका मताकरता अमुकच स्कीम जनरल कामं असतात, ती सगळीच जनरल कामं आपल्या इकडे झालं पाहिजे. जे काय आम्ही प्रश्न सोडवतो तो आपलं आपल्या इकडूनची लोकसंख्या जगातली, राऊतसाहेब जगातली वाढणारं शहर कोणतं जगात, मी देशात नाही बोलत, तर वसईविरार येतो. कारण का इकडे तुम्ही 71 लाख आणखीन काही हजार होती, 81-2 लाख काय झाली, 91-4 लाख काय झाली, 2001-8 लाख काय झाली, 2011 सेन्सरप्रमाणे 16 लाखाच्या वरती गेली, आता अजून 21 सेन्सस झालाच नाही या कोविड काळामुळे. म्हणजे तो ज्यावेळी सेन्सस येईल त्यावेळी जे वाढलेलं आहे, म्हणजे आम्ही ज्या सोयी करतो त्या अगदी 2-4 वर्षात कमी पडतात. आम्ही एक प्लॅनिंग करतो का एवढी वस्ती होईल, आणि ती सगळे प्लॅनिंग सगळे अंदाज कोलमडतात, त्याच्यामुळे जे वाढणार आहे तर या शहराच्या मागण्या काय आहेत आणि त्याच्या कायमस्वरूपी कशा प्रकारे प्रश्न मिटतील वेगवेगळ्या एजन्सीच्या मार्फत, त्या करायला पाहिजे शासनाने, त्या आमच्या अपेक्षा आहेत. आपण शेवटचा प्रश्न आहे की आत्ताही तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करणार आहेत का 10 तारखेला? 10 तारीख आहे ना आपलं, परवालाच आहे 10 तारीख, घाबरतात कशाला तुम्ही? हां, धन्यवाद, जय महाराष्ट्र.